गुड मॉर्निंग। तर आपल्या एज्युकेटर मीडिया हा आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आपलं पहिले आपल्या चॅनलचं नाव आहे एज्युकेटर मीडिया। आपण एज्युकेटर मीडिया ह्या चॅनलवर इकॉनॉमिक्स लेक्चर सिरीज सुरू केले। आपल्या ह्या चॅनलला आपल्या एज्युकेटर मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवडून सांगा। आणि मी शैलेश जाधव, ही नवीन लेक्चर सिरीज इकॉनॉमिक्सची घेत आहे। आपला लेक्चर नंबर 7 चालू आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप। याच्या आधी आपण बघ राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप मधले काही पॉईंट बघितलेत, आता पुढचे पॉईंट ह्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचे। राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप इकॉनॉमिक्स काही लेक्चर आहे आपलं, त्यामध्ये आज नवीन पॉईंट आपण बघणार आहोत। तर एज्युकेटर मीडिया आपलं चॅनल आहे, तर आपल्या एज्युकेटर मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा। मी शैलेश जाधव ही लेक्चर घेत आहे। तर बघा आपल्या ह्याच्यामध्ये आज आपण इकॉनॉमिक्सचा पुढचा पॉईंट घेणार आहोत। मागच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र आहे तो पार्ट बघितला होता। निवासी पार्ट असताना थोडा प्रॉब्लेममुळे आपलं लेक्चर कट झालं होतं। तर आता आपण काय करणार की निवासी कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर बघणार आहोत। तर निवासी कन्सेप्ट आपण बघायला चालू करू इकॉनॉमिक्सची। बघा इथपर्यंत आपण आलतो, मग आपण राष्ट्रीय ही बघत होतो। राष्ट्रीय मधलं आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र बघितलं होतं, आज आपण निवासी बघणार आहोत। तर बघा निवासी म्हणजे आपलं काय बघायचं आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र भरपूर जणांना समजलं असेल, ती क्लिअर कन्सेप्ट झाली असेल। मग आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्रामध्ये जे काही उत्पन्न आहे ते आपण देशांतर्गत उत्पन्नामध्ये गृहित धरतो, इथपर्यंत आपण बघितलं होतं। मग आता आपला निवासी ही कन्सेप्ट बघायचे। आता ह्या कन्सेप्ट का बघणं गरजेचं आहे, कारण की पुढे ज्या वेळेस आपण जी डी पी वगैरे काढतो त्यावेळेस त्या सर्व गोष्टींचे आपला आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र म्हणजे नेमकं आता समजलं तर पुढे ते समजणार आहे, त्यामुळं ते माहीत करून घ्यायचे। मग आता निवासीची कन्सेप्ट बघायचे आपला, निवासी म्हणजे कुणाला म्हणायचं। तर बघा निवासीची डेफिनेशन थोडक्यात काय, निवासी ही संज्ञा नागरिक या संज्ञेपेक्षा भिन्न आहे। म्हणजे निवासी म्हणजे फक्त नागरिक नाहीत तर निवासीमध्ये परकीय सुद्धा येतात, म्हणजे नागरिक आणि परकीय ह्या दोघांसाठी सुद्धा निवासी ही कन्सेप्ट आहे। पुढे सांगितलं तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे निवासी फक्त नागरिक म्हणलं तरच निवासी असं होणार नाही, निवासी म्हणलं तर परकीयांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो। पण कशा परकीयांचा जे बघा, आता देशात राहणाऱ्या अशा सर्व व्यक्ती व संस्था ज्यांचे आर्थिक हित संबंध उत्पन्न खर्च म्हणजे आर्थिक हित संबंध सांगितले त्या देशात आहेत त्या देशाचे निवासी असे संबोधले जाते। म्हणजे काय, व्यक्ती आणि संस्था सुद्धा निवासी म्हणून गृहित धरली जाते। मग व्यक्ती आणि संस्था ज्यांचा आर्थिक हित संबंध आहे ज्या देशामध्ये आहे त्याला त्या देशाचं निवासी समजलं जातं। समजा जर भारतीय व्यक्ती आहे म्हणजे भारत आहे, भारतामध्ये समजा अमेरिकन एखादी व्यक्ती आहे, परंतु तिचे आर्थिक हित संबंध जर आपल्या देशाबरोबर असतील, आपल्या देशात ती राहत असेल आपल्या देशाबरोबर असतील, तिला आपण भारतीय निवासी म्हणून गृहित धरतो। नागरिक आणि निवासी फरक वेगळा आहे, नागरिक सुद्धा निवासी आहेत पण फक्त नागरिक म्हणलं की निवासी नाही, परकीयांना सुद्धा आपण निवासी म्हणतो। आता हा पॅरेग्राफ पूर्ण क्लिअर कळल्यावर तुम्हाला त्याला फरक समजेल। मग आता काय म्हणले, देशात राहणाऱ्या सर्व व्यक्ती आणि संस्था, व्यक्ती आणि संस्था सुद्धा ह्यामध्ये समावेश होतो, म्हणजे निवासीमध्ये संस्था सुद्धा आल्या, लक्षात घ्या। मग बघा आता यामध्ये त्यामध्ये देशाचे नागरिक तसेच देशात राहणारे परकीय व्यक्ती यांचा दोघांचाही समावेश होतो। मग आता मी आधी सांगितलं तुम्हाला नागरिक आणि परकीय दोघांचाही समावेश होतो, पण परकीयांसाठी एक कन्सेप्ट आहे, एक परकीयांसाठी एक अट आहे। काय बघा, तर परकीय व्यक्ती जे आहेत त्या ती एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी राहणारी असली पाहिजे। जर परकीय व्यक्ती आहे तिला भारतीय निवासी बनायचं, तिला तिचा आर्थिक हित संबंध आहे ते भारतामध्ये असणं गरजेचं आहे, प्लस त्याच्यामध्ये ती एक वर्षापेक्षा अधिक काळ भारतात राहणारी असावी। परकीय व्यक्ती जे ती एक वर्षापेक्षा अधिक काळ ती भारतामध्ये राहणारी असावी, कळलं? म्हणजे एक वर्षापेक्षा भारत म्हणजे ज्या देशात तिला आर्थिक हित संबंध आहेत किंवा ज्या देशात ती एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहिली ती त्या देशाची निवासी झाली व्यक्ती। मग लक्षात आलं, मग नागरिकांसाठी काय राहण्याची अट नाही, नागरिक म्हणलं की तो कायमस्वरूपी त्या देशाचा राहत असतो। दुसरी गोष्ट, परकीय म्हणलं तर मग काय कळलं तुम्हाला, नागरिक म्हणजे काय आणि परकीय म्हणजे काय। मग निवासी म्हणलं तर आपण नागरिक आणि परकीय, परकीयासाठी फक्त एक अट आहे, एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी व्यक्ती तिथं त्या देशात राहणारी असावी, ज्या देशात ती निवासी आहे त्या देशामध्ये राहणारी असावी आणि तिचा आर्थिक हित संबंध त्या देशावर असणं गरजेचं आहे किंवा आर्थिक क्रियेमतीनं भाग घेतलेला असावा, त्याला आपण निवासी म्हणतो। या दोघांचाही समावेश होतो, देशाचे नागरिक त्या देशाचा निवासी असेल किंवा नसेल
म्हणजे बघा, देशाचा नागरिक जो आहे तो देशाचा निवासी असेल किंवा नसेल. उदाहरण घे बघा, परदेशी नागरिक भारतात राहून एखाद्या आर्थिक क्रियेत सहभागी असेल तर त्याला भारताचा निवासी समजले जाईल. तसेच भारतीय नागरिक परदेशात राहून तेथे एखाद्या आर्थिक क्रियेत सहभागी असेल तर तो देशाचा निवासी म्हणून गणला जाईल आणि त्यांना अनिवासी भारतीय म्हणून गणले जाईल. बघा मग त्यांनी काय सांगितले की समजा देशाचा नागरिक आहे, आपल्या देशाचा नागरिक आहे, त्या देशाचा निवासी असेल किंवा नसले, म्हणजे देशाचा नागरिक जो असेल, भारतीय नागरिक आहे, एखादा भारतीय नागरिक आहे, तो अमेरिकेमध्ये राहत असेल, परंतु आर्थिक क्रियेमध्ये तो भाग घेत असेल, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी तो राहत असेल, तर तो देशाचा निवासी झाला. म्हणजे उदाहरण घ्या अमेरिकेचं उदाहरण घेऊ आपण. जर एखादा भारतीय नागरिक आहे तो अमेरिकेमध्ये जर राहत असेल तर 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी जो राहतोय तिथल्या आर्थिक क्रियेमध्ये भाग घेत आहे तर तो अमेरिकन निवासी झाला. तो अमेरिकन निवासी, जरी भारतीय नागरिक जरी असेल तर तो अमेरिकन निवासी झाला तिथला, कळलं? म्हणजे त्या देशात तो राहत असेल तर मग त्या देशासाठी तो परकीय झाला ना, अमेरिकेसाठी तो परकीय झाला पण तो निवासी झाला तिथला. सेम तशाच पद्धतीने जर अमेरिकन एखादा नागरिक आहे भारतामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहत असेल आणि तो तिथल्या आर्थिक क्रियेमध्ये भारतातल्या आर्थिक क्रियेमध्ये भाग घेत असेल तर तो भारताचा निवासी झाला. तो भारताचा निवासी झाला पण कसला? परकीय निवासी झाला भारताचा. क्लिअर का आली कन्सेप्ट? आणि अनिवासी बाबतीत सेमच, जर अमेरिकन व्यक्ती भारतात राहतोय परंतु तो ह्या दोन्ही अटी त्याला त्याने क्लिअर केले नाही, आर्थिक संबंधामध्ये नसेल, 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असेल, तर तो मग भारताचा अनिवासी व्यक्ती झाला. परकीय आहे, अनिवासी परकीय झाला. तसंच अमेरिकेच्या बाबतीत पण सेम, भारताचा एखादा व्यक्ती अमेरिकेत राहतोय आणि अमेरिकेत पण तो 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी राहत असेल आणि तो आर्थिक क्रियेत भाग घेत नसेल तर तो अमेरिकेसाठी सुद्धा अनिवासी झाला. अमेरिकन अनिवासी म्हणजे तो भारत अमेरिकेसाठी परकीय अनिवासी व्यक्ती झाला. क्लिअर कन्सेप्ट कळलं तुम्हाला? म्हणजे काय मग सांगितलं, परदेशी नागरिक भारतात राहून एखाद्या आर्थिक क्रियेत सहभागी असेल तर त्याला भारताचा निवासी. म्हणजे बघा, परदेशी नागरिक जो आहे, उदाहरण दिले म्हणून, परदेशी नागरिक आहे भारतात राहून एखाद्या आर्थिक क्रियेत सहभागी असेल तर त्याला भारतीय निवासी समजलं जाईल. आता तुम्हाला मी सांगितलं सर. तसेच भारतीय नागरिक परदेशात राहून तिथे एखाद्या आर्थिक क्रियेत सहभागी असेल तर त्याला त्या देशाचा निवासी म्हणून गणलं जाईल, त्यांना अनिवासी भारतीय म्हणून गणलं जाईल, त्या देशाचा निवासी म्हणून गणलं जाईल आणि त्यांना अनिवासी भारतीय म्हणून गणलं जाईल. म्हणजे क्लिअर तुम्हाला काय आले? म्हणजे भारतीय नागरिक आहे परदेशात राहून तिथे एखाद्या आर्थिक क्रियेत सहभागी असेल तर तो त्या देशाचा निवासी आणि त्यांना अनिवासी भारतीय म्हणून पण गणलं जाईल. म्हणजे क्लिअर काय आलं की तो देशाचा निवासी असेल तर भारताचा अनिवासी म्हणून त्यांना गणलं जाईल. म्हणजे ह्या क्लिअर होऊन तुम्हाला एक गोष्ट कळाली कोणती, की त्या देशात आपला भारतीय नागरिक आहे अमेरिकेत देशात राहणार त्याला निवासी म्हटलं जातं, कळलं? पण भारतामध्ये त्याला अनिवासी गणलं जाईल, अमेरिकेत निवासी. आणि दुसरी गोष्ट, अमेरिकन व्यक्ती ती व्यक्ती जर अमेरिकन व्यक्ती आहे ती भारतामध्ये एखादी व्यक्ती अमेरिकन नागरिकी व्यक्ती जी आहे नागरिकत्व असणारी ती भारतामध्ये समजा निवासी म्हणून गणली जाईल तर ती अमेरिकेमध्ये काय गणली जाईल? अनिवासी म्हणून. ही त्याच्यावरून आता निवासी या संकल्पनेबद्दल महत्वाचा मुद्दा पुढील प्रमाणे आहे. बघा, निवासीमध्ये व्यक्ती तसेच संस्थांचा समावेश होतो. म्हणजे निवासीमध्ये तुम्ही आता बघितले व्यक्ती आणि संस्था, म्हणजे नागरिक किंवा परकीय दोघांचा संस्था यांचा समावेश निवासीमध्ये होतो. देशाच्या निवासीमध्ये भारताचे नागरिक तसेच परकीय यांचा समावेश होतो. आता बघितलं आपण देशाच्या निवासीमध्ये भारताचे नागरिक तसेच परकीयसाठी आपण आठ गावी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहणारा असावा यांचा समावेश होतो निवासीमध्ये. भारतात कार्यरत असलेले परदेशी दूतावास. आता बघा, ही क्लिअर गोष्ट. आता निवासी कशाला म्हणायचं आपण ते परकीय आणि नागरिक आणि परकीय मध्ये क्लिअर करणं संस्था बाबतीत क्लिअर कळलं. आता अजून एक कन्सेप्ट इथं आली, भारतात कार्यरत असलेले परदेशी दूतावास तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचे कार्यालय भारताचे निवासी नसतात, मात्र त्यामध्ये काम करणारी परकीय तसेच भारतीय व्यक्ती भारताचे निवासी असतात. म्हणजे भारतात काम करणारे जे काही दूतावास कार्यालय किंवा आंतरराष्ट्रीय कार्यालय, हे जे आहे ते दूतावास कार्यालय किंवा आंतरराष्ट्रीय कार्यालय हे निवासी म्हणून गणले जात. मग त्यांचं कन्स्ट्रक्शन किंवा जे कार्यालयाचा भूभाग आहे तो भारताचा निवासी म्हणून धरला जाणार नाही, परंतु त्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, मग ती भारतीय असो किंवा परकीय असो,
ती भारतीय निवासी म्हणून ग्राह्य धरली जाईल. कळलं का? जर प्रश्न आला परीक्षेला कि भारतात कार्य असलेले जे काही परदेशी कार्य दूतावास कार्यालय आहेत किंवा आंतरराष्ट्रीय कार्यालयात ही भारतामध्ये भारतीय निवासी म्हणून ग्राह्य धरली जात नाहीत, तर विधान बरोबर येईल. पण त्यामध्ये कार्य करणारे जे काही व्यक्ती आहेत, मग ते भारतीय असो किंवा परदेशी असो परकीय असो, त्यांना मात्र निवासी म्हणून ग्राह्य धरलं जाईल. तर मग हे विधान बरोबर असं परीक्षेला विचारू शकते. तर बघा, जे कामगार सकाळी सीमा पार करून दुसऱ्या देशात कामासाठी जातात मात्र संध्याकाळी परत येतात, उदाहरणार्थ नेपाळमध्ये काम करणारे भारतीय, त्यांना भारताचे निवासी समज देईल, नेपाळचे नाही, जरी त्यांचे आर्थिक काम नेपाळमध्ये असले तरी. बघा, आता ह्याच्यावरून काय सांगायचं की भारत आणि नेपाळमध्ये काम करणे काय व्यक्ती ते भारतात राहतात आणि नेपाळमध्ये काय करतात, भारतात राहून नेपाळमध्ये आर्थिक कामासाठी ये जा करतात, म्हणजे जॉब थोडक्यात आर्थिक क्रियेत नेपाळच्या भाग घेतात, पण संध्याकाळी रोज भारतामध्ये ग्रहित होईल. पण परंतु त्यांना आपण भारतीय निवासी म्हणून ग्रह धरत आहे, ते भारतीय निवासी आहेत, नेपाळ निवासी नाही. कारण एवढं आर्थिक क्रियेत जर त्यांनी भाग घेतला असेल तर ते एक वर्षासाठी अमेरिकेत नेपाळमध्ये राहत नाही, ते भारतातच रिटर्न येतात रोज संध्याकाळी. त्याच्यामुळे त्यांना भारतीय निवासी असं ग्रह धरलं जाईल, नेपाळ निवासी नाही. बघा, ही कल्पना तुम्हाला क्लिअर झाली. आता निवासी ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न गणण्यासाठी महत्वाची आहे. निवासी ही संकल्पना जी आहे ती राष्ट्रीय उत्पन्न गणण्यासाठी, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जर गणना करायची असेल तर निवासी ही कन्सेप्ट आपला क्लिअर करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना निवासी तसेच गैरनिवासींना प्राप्त होणारे घटक उत्पन्नाचा समावेश होतो. देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पने, देशांतर्गत उत्पादन म्हणजे तुम्ही बघितलं आर्थिक परिक्षेत्राच्या सर्व भागाचा समावेश समाविष्ट. तर मग देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पने निवासी, आपण निवासी म्हणजे काय बघितलं, तसेच गैरनिवासी म्हणजे अनिवासी जे आहेत ते पण बघितलं. अटी नसणारे अनिवासी, अटी असणारे आपण दोन बघितले, अटीचे असणारे निवासी. मग अटी म्हणजे निवासी आणि अनिवासी दोघांचाही समावेश, दोघांनाही प्राप्त होणारे जे काही घटक उत्पन्न आहे त्यांचा समावेश कशात असतो, देशांतर्गत उत्पन्नामध्ये. म्हणजे आर्थिक प्रक्षेत्रामध्ये जे काही निवासी आणि अनिवासी आहेत त्यांच्या घटक उत्पन्नाचा समावेश आपण देशांतर्गत उत्पादनामध्ये केला जातो, हे त्याने सांगितले. आणि या उलट राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पनेत केवळ निवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही संकल्पना आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची जी संकल्पनेत केवळ निवासी लोकांचा घटक उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेत केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेत केवळ निवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो. म्हणजे देशांतर्गत उत्पादन संकल्पनेत निवासी अनिवासी दोघांचं घटक उत्पन्न ग्राह्य धरलं जातं, पण राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये किंवा संकल्पनेमध्ये फक्त निवासींचा समावेश केला जातो. भारतामध्ये असणारे जे अनिवासी त्यांचा समावेशामध्ये केला जात नाही. जे काही निवासी आहेत त्यांचा फक्त राष्ट्रीय उत्पादन संकलन केला जातो, पण देशांतर्गत उत्पादनामध्ये निवासी आणि अनिवासी दोघांचाही समावेश केला जातो. हे तुम्हाला क्लिअर आता का आल्याचं. मग आता थोडक्यात निवासी म्हणजे काय एकदा फास्ट मध्ये बघू आपण, एकदम तुम्हाला क्लिअर आता कळलं. बघा, तुम्हाला निवासी म्हणजे थोडक्यात क्लिअर एकदा व्यवस्थित सांगतो. मग आता ज्यांना आता हे सगळं पहिला पार्ट समजलं तरी बघा नाही तर ज्यांना डबल सांगतो. निवासी म्हणजे थोडक्यात एक लक्षात ठेवा, निवासीची व्याख्यामध्ये नागरिक आणि परकीय दोघांचा समावेश होतो. म्हणजे नागरिक म्हणजे व्यक्ती आणि संस्था दोन्हींचाही समावेश आपण निवासीमध्ये करतो. म्हणजे नागरिक व्यक्ती असेल, परकीय व्यक्ती असेल किंवा संस्था असेल, त्यांचा समावेश आपण निवासी म्हणून करतो. म्हणजे निवासी म्हणजे थोडक्यात एक जनरल म्हणजे कळलं तुम्हाला, थोडक्यात निवासी म्हणजे समजायचं काय, की निवासी म्हणजे त्यामध्ये व्यक्तीमध्ये नागरिक व्यक्ती असतील किंवा परकीय व्यक्ती असेल किंवा संस्था, यांचा समावेश आपण निवासी ह्या व्याख्येत करतो. मी निवासी त्यांना म्हणतो. फक्त अट एकच आहे परकीयांसाठी काय, तर परकीय हे जर त्यांना परकीय त्या देशाचे, म्हणजे समजा अमेरिकन परकीय, त्यांना जर भारताचे निवासी बनायचं असेल तर त्यांना भारतामध्ये एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी त्यांना राहणं त्यांचं गरजेचं आहे, रहिवासी असावे
वास्तव्यास असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी आर्थिक क्रियेत सहभाग घेतलेला असावा. ह्या गोष्टी असेल तर ते मग परकीय व्यक्ती भारतीय निवासी होऊ शकतील. ही क्लिअर का आली? म्हणजेच मग आता नागरिक आणि परकीय दोघही निवासी भारताचे होऊ शकते. मग परकीयासाठी फक्त अट मग ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी भारतात राहणारी असावी आणि आर्थिक क्रियेत तिने सहभाग घेतला असावा. हे झालं परकीय आणि नागरिक आणि परकीय मधलं फरक. म्हणजे नागरिक आणि परकीय दोघेही निवासी होऊ शकते. आता जे परकीय आपल्या भारतात निवासी आहेत, जे परकीय आपल्या भारतामध्ये निवासी आहेत, समजा उदाहरण अमेरिकेचे जे अमेरिकन परकीय जे आहेत ते अमेरिकन नागरिक आहेत, ते भारतामध्ये आलेले परकीय झाले, तर ते आपले निवासी असतील तर ते अमेरिकेमध्ये अनिवासी असतील. अमेरिकेमध्ये ते अनिवासी असतील, लक्षात आलं? भारतामध्ये जर ते निवासी आहेत तर अमेरिकेमध्ये मग ते अनिवासी असतील. क्लिअर का आलं? म्हणजे की आपल्या भारतात जर परकीय व्यक्ती निवासी असतील त्या देशामध्ये, स्वतःच्या देशामध्ये ती अनिवासी असेल. हे क्लिअर झालं? मग त्यांची अट पण बघितली, म्हणजे परकीयांसाठी अट काय आहे की 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहणारी असावी आणि दुसरी गोष्ट आर्थिक क्रियेमध्ये सहभाग घेतलेला असावा. आता बघा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग एक गोष्ट सांगितली की बाबा जे पुढे एक पॉईंट त्यांनी सांगितला होता की भारतात राहणारी व्यक्ती आहे, भारतीय नागरिक असणारी व्यक्ती आहे, अमेरिकेमध्ये ती जर त्या परकीयाच्या अटी आहेत त्या पूर्ण केल्या तर ती अमेरिकेची निवासी होऊ शकते आणि भारतात ती अनिवासी असेल. त्याच पद्धतीनं अमेरिकेत राहणारी व्यक्ती आहे, अमेरिकेची नागरिकत्व असणारी व्यक्ती आहे, ती भारतामध्ये परकीय, मग ती आपली आपल्या मागे तिने जर 2 अटी परकीयाच्या पूर्ण केल्या तर ती आपल्या भारताची निवासी होऊ शकते, पण स्वतःच्या देशामध्ये ती अनिवासी असू शकते. हे झाल्या अटी. आणि त्यांच्या गोष्ट परत महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले होते की निवासी व्यक्ती संस्थांचा समावेश, निवासीमध्ये व्यक्ती संस्थांचा समावेश होतो असं त्यांनी सांगितलं होतं. आणि देशाच्या निवासीमध्ये भारताचे नागरिक परकीय दोघांचा समावेश घेतो म्हणून सांगितलं निवासीमध्ये. आणि कार्यरत असलेले जे काही परदेशी दूतावास कार्यालय आहेत, म्हणजे जे काही परदेशाचे जे परकीय देशांचं जे काय आपल्या देशामध्ये दूतावास कार्यालय आंतरराष्ट्रीय कार्यालयाची, तर ही कार्यालय जी आहे ती कार्यालयाचा जो काही भूभाग आहे किंवा कार्यालयाचा जो बिल्डिंग आहे तो भाग भारतीय निवासी म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. तो म्हणजे त्या देशाचा तो निवासी म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही, परंतु त्या देशामध्ये कार्य करणारे जे काही व्यक्ती, मग ते नागरिक असतील किंवा परकीय असतील, त्यांना आपण त्या देशाचे निवासी म्हणून संबोधलं जाईल. ह्या पॉईंटमध्ये सांगितलं. आणि दुसरं, जे कामगार जे आहेत ते एका देशातून सीमेवर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये काम करण्यासाठी जात असतील, परंतु स्वतःच्या देशामध्ये मुक्कामाला येत असतील, तर ते ज्या देशामध्ये मुक्कामाला येते त्या देशात ते निवासी समजले जातील. उदाहरण त्यांनी नेपाळ आणि भारत दिलं, मग ते भारताची व्यक्ती नेपाळमध्ये कामाला जाते, संध्याकाळी परत मुक्कामाला भारतामध्ये येतात, मग ते भारताचेच निवासी संबंधले जातील. जरी ते नेपाळच्या आर्थिक क्रियेत भाग घेत असले तरी, कारण की ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी म्हणजे नेपाळमध्ये राहत नाहीत, ते भारतात येतात महागडे, त्याच्यामुळे त्यांना भारतीय निवासी ग्राह्य धरलं जाईल. हे बघितलं. आणि निवासी संकल्पन म्हणजे आपण बघितलं की देशांतर्गत उत्पन्न जर आपल्याला काउंट करायचं असेल, काढायचं असेल देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पनेत निवासी आणि गैरनिवासी. आता तुम्हाला निवासी म्हणजे कोण कळलं आणि गैरनिवासी किंवा अनिवासी म्हणजे कोण कळलं? आता तुम्हाला मी सांगितलं की निवासी कोणाला म्हणायचं, अनिवासी कोणाला म्हणायचं. मग निवासी आणि अनिवासी दोघांसाठी जे काही घटक उत्पन्न आहे ते देशांतर्गत उत्पन्नामध्ये मोजलं जातं. भारताचे समजा भारत देश आहे, भारतामध्ये असणारे जे काही निवासी आहेत आणि भारतामध्ये जे असणारे काही अनिवासी आहेत, ह्यांचं उत्पन्न घटक उत्पन्न जे आहे ते देशांतर्गत उत्पन्नामध्ये ग्राह्य धरलं जातं. परंतु राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये फक्त जे काही त्या देशाचे निवासी आहेत त्यांचंच घटक उत्पन्नाचा समावेश आपण कशात करतो, तर ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेत फक्त त्यांचा समावेश करतो. म्हणजे जे काही निवासी आहेत फक्त केवळ निवासियांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा, म्हणजे निवासियांना प्राप्त होणारा जे काही घटक उत्पन्न त्यांचा समावेश फक्त आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेत करतो. मग आता देशांतर्गत उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न तुम्हाला कळलं. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेत फक्त निवासियांना प्राप्त होणारा घटक उत्पन्न, देशांतर्गत उत्पन्नामध्ये प्राप्त होणारं देशांतर्गत उत्पादनामध्ये निवासी आणि अनिवासी किंवा गैरनिवासी ह्या दोघांना प्राप्त होणारा घटक उत्पन्न यांचा समावेश केला जातो. तर हे झालं आपण निवासी पॉईंट क्लिअर बघितला. आता आपण काय करू, पुढच्या लेक्चरमध्ये मध्यम वस्तू, मध्यमवर्ती वस्तू आणि विरुद्ध अंतिम वस्तू ही कन्सेप्ट आपण क्लिअर करायचे. ह्या बारक्या बारक्या कन्सेप्ट आहेत, पण ह्याच्यावरच आधारित पुढचं इकॉनॉमी भरपूर आधारित राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, राष्ट्रीय म्हणजे आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र क्लिअर करणार असेल की आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र म्हणजे काय आणि त्याचा जो उपयोग
त्याच्यामध्ये तयार होणारं जे घटक उत्पन्न तेच आपण देशांतर्गत उत्पन्नामध्ये घेतो, ती गोष्ट क्लिअर आली. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं निवासी, निवासीमध्ये सुद्धा आपण व्यवस्थित पाहिले. तर आपण बघा इकॉनॉमिक्स आपली लेक्चर सुरू होती, लेक्चर नंबर 7 होतं. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण मेन पॉईंट हा मध्यमवर्ती वस्तू विरुद्ध अंतिम वस्तू पाहणार आहोत. कारण की पहिल्यापासून ज्यांनी लेक्चर बघितले त्यांना त्या गोष्टी सगळ्या क्लिअर, पुढे त्याचा फायदा होणार आहे मागच्या झालेल्या गोष्टी. त्यामुळे पहिल्यापासून लेक्चर बघा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, नवीन पॉईंट घेऊ. बेसिकमध्ये जे तुम्ही व्यवस्था आता जसं घेतलं आपण तसंच पद्धतीने घेऊ, कन्सेप्ट क्लिअर होणार सगळं. तर मग आपलं एज्युकेटर मीडिया चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटतं ते आवर्जून सांगा. आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.